इंडियन फॅशन अकॅडमी हे नाव ठाणे त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील चांगलंच पॉप्युलर आहे. फॅशनच्या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करणारी ही ठाणे शहरातली संस्था आहे आणि नितीन मगर हे या संस्थेचे संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आजवर 6,000-6,500 वरती विद्यार्थी शिकून गेलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांनी आज आपापल्या क्षेत्रामध्ये कामगिरी उत्तम केलेली आहे. या संस्थेचे संस्थापक नितीन मगर हे आत्ता आपल्याबरोबर आहेत. नितीनजी, सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आज आपलं स्वागत. थँक्यू व्हेरी मच. मला सांगा, काय कशा पद्धतीने तुम्ही तुमचं बेसिक बॅकग्राऊंड ॲडव्हर्टायझिंगचं, ॲडव्हर्टायझिंगमधनं तुम्ही आलात फॅशन क्षेत्रामध्ये. ॲडव्हर्टायझिंग इज इट्सेल्फ एक खूप ग्लॅमरस जॉब आहे. ॲडव्हर्टायझिंगमधून फॅशनमध्ये येणं म्हणजे दुसऱ्या एका आणखी ग्लॅमरस जॉबमध्ये येणं, हे ट्रान्झिशन का बरं झालं, कशामुळे झालं? तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन्ही क्षेत्र अत्यंत ग्लॅमरस असल्यामुळे ट्रान्झिशन इतकं डिफिकल्ट नव्हतं. आणि ॲडव्हर्टायझिंगमध्ये काम केलेला माणूस मला वाटतं त्याला हरहुन्नरी असं म्हणता येईल. तो अनेक प्रोडक्ट्सवर एकाच वेळी काम करत असल्यामुळे त्याला बऱ्याच प्रोडक्ट्सची माहिती असते, त्या प्रोडक्ट्सचं रिसर्च कसं करायचं याची माहिती असते. त्यामुळे फॅशनचं क्षेत्र निवडताना मला तसं काही डिफिकल्ट गेलं नाही. आणि बेसिकली फॅशन एज्युकेशन या क्षेत्रामध्ये मला काम करण्याची एक प्रेरणा म्हणा किंवा एक संधी 2001 आली. आणि ती मी तो एक काळ पण असा होता की ज्याच्या जिथे फॅशनचं एक बूम होती आणि त्या काळामध्ये मला त्याच्यात काम करायची संधी मिळाली म्हणून मी ती एक्सेप्ट केली. फॅशन म्हटलं की आपल्याला मुख्यतः नावं समोर येतात ती पंजाबी, गुजराती या कम्युनिटीमधली नावं आपल्याला मेनली समोर येतात. एक मराठी माणूस फॅशन शिकवण्यासाठी आला तो आणि आज या फॅशनच्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव, फॅशन एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये तुमचं नाव अत्यंत आदराने घेतलं जातं. मला सांगा की काही कॉम्प्लेक्स नव्हता की अरे या क्षेत्रामध्ये मराठी माणसं ऑलरेडी खूप कमी दिसत आहेत आणि आपण त्याच्यामध्ये उतरायचं, कशाप्रकारे विचार केला होता? म्हणजे तुम्हाला स्वतःला काही फॅशनचं पण बॅकग्राऊंड होतं का? नाही, मला स्वतःला फॅशनचं असं काही बॅकग्राऊंड नव्हतं आणि मुळात कॉम्प्लेक्स पण नव्हता. मराठी माणूस म्हटलं की एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये असते, तो म्हणजे कॉन्फिडन्स. त्याला एखाद्या क्षेत्रामध्ये काम करण्याची आणि स्वतंत्रपणे काम करण्याची संधी जर मिळाली तर मला वाटतं तो अनेक यशाचे शिखरं पादाक्रांत करू शकतो. त्यामुळे मला असं स्वतःला कधीच कुठेही न्यूनगंड जाणवला नाही की या क्षेत्रामध्ये मराठी नावं खूप कमी आहेत किंवा या क्षेत्रामध्ये एक जे फॅशनची जी एक हाय लेवल जी मानली जाते तिथे तर मराठी नावं दिसतच नाहीत, तसं काही जाणवलं नाही. उलट त्याच्यामुळे एक प्रेरणा मिळाली की जर ती नावं नाही आहेत तर ती नावं निर्माण आपण करू शकतो का, आणि जर तशी संधी आपल्याकडे असेल तर ती डेफिनेटली आपण केली पाहिजे. आज इंडियन फॅशन अकॅडमीची व्याप्ती काय जरा सांगा आमच्या प्रेक्षकांना. इंडियन फॅशन अकॅडमी आज महाराष्ट्रातल्या एक प्रत्येक भागामध्ये पोचलेली आहे. त्यामध्ये कोहिनूर पण नंतर प्रत्येक भागात पोचलेली हीच अकॅडमी असली पाहिजे. मला माहिती नाही तसं कम्पॅरिझन होऊ शकेल की नाही, कारण इंडियन फॅशन अकॅडमी तशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे नुसतं महाराष्ट्र नाही, आता अगदी भारतभरातून आपल्याकडे स्टुडंट येतात. मग राजस्थान, हैदराबाद, न्यू दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा अनेक भागातून मुलं आपल्याकडे शिकण्यासाठी येतात. त्यामुळे ब्रँचवाईज महाराष्ट्रात जरी असले आपल्या ब्रँचेस, परंतु स्टुडंटचा येणारा जो ओघ आहे तो पूर्ण भारतभरातून आहे. त्यामुळे त्याची इंडियन फॅशन अकॅडमीची व्याप्ती आता नॅशनल लेवलपर्यंत तरी आहे असं मला नक्की म्हणता येईल. मला सांगा की काय कशा पद्धतीचं यश आहे हे, कशा पद्धतीने आज तुम्हाला साधारणपणे 15 वर्ष झाली या क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठपर्यंत आपले स्टुडंट्स पोहोचलेले आहेत? जे एक स्वप्न होतं, जे सुरुवातीला एक गोष्ट होती की मराठी मुलं या क्षेत्रामध्ये दिसत नाहीत, ते कुठेतरी पूर्ण झाल्यासारखं आज वाटतंय. माझी काही स्टुडंट खूप मेजर आणि अशा मोठ्या फिल्मसाठी ॲज अ कॉस्ट्युम स्टायलिंग म्हणून काम करत आहेत. त्यानंतर अनेक स्टुडंट फॅशनच्या ज्या मिड लेवलला आपण जिथे म्हणता येईल तिथे मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. काही स्टुडंट असे आज मोठ्या लेवलचे एंटरप्रेन्युअर्स आहेत ज्यांचे इयरली टर्नओव्हर इज मोर दॅन 10 crores अशा पद्धतीचे स्टुडंट आपल्याकडे निर्माण झाले. काही स्टुडंट्स
काय म्हणता येईल, ज्यांनी स्वतःच्या संस्था सुरू केल्या ज्याच्यामध्ये ते एक्सपोर्ट्स बाहेरच्या देशांना एक्सपोर्ट्स करतात, त्यामुळे खूप छान वाटतं की आपण जे काही स्वप्न बघितलं होतं ते कुठेतरी काही प्रमाणात पूर्ण झालं आहे. 15 वर्ष तसा खूप कमी काळ आहे हे सगळं बदलण्यासाठी, अजून आम्ही त्याच्यामध्ये मेहनत करतो आहे आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये, कारण आत्ताच रिसेंटली आमचा संदीप युनिव्हर्सिटीबरोबर एक खूप छान टायअप झालेला आहे आणि त्या टायअपमुळे कदाचित या सगळ्या गोष्टींना आणखी एक वेगळा उजाळा येईल आणि जास्तीत जास्त मराठी नावं या क्षेत्रामध्ये आपल्याला नक्की बघायला मिळतील. असं म्हटलं जातं, सक्सेसफुल लोक जे करतात ती फॅशन बनते. मग कधीतरी कोणीतरी जीन्स कापतो, ती फॅशन बनते. कधीतरी कोणीतरी आणखी काहीतरी करतं आणि ती फॅशन बनते. सक्सेसफुल लोक जे करतात ते ओवर द पिरियड ऑफ टाईम फॅशन झालेली असते. मला सांगा, हा जो सतत बदलता ट्रेंड असतो, हा ट्रेंड तुम्ही कशाप्रकारे ऑब्झर्व करत असता? तो आपण जे म्हणालात की म्हणजे एखाद्या सक्सेसफुल माणसाने काहीतरी जीन्सला कट केला आणि ते, त्याला आम्ही मुळात फॅशन म्हणतच नाही, त्याला आम्ही फॅड म्हणतो. ती एक प्रकारचा छोटासा एक ट्रेंड असतो, तो काही काळापुरता येतो आणि तो निघून जातो. फॅशन ही एक अशी गोष्ट आहे जी कंटिन्युअस चालत राहते. अच्छा, फॅशन म्हटलं ना की मराठी माणूस म्हटला ना की तो फॅशन म्हटलं की त्याला फक्त एकच गोष्ट आठवते की तो रॅम्प आठवतो त्याला, त्यानंतर त्या रॅम्पवर चालणाऱ्या त्या मॉडेल्स त्याला आठवतात, त्या मॉडेल्सनी घातणारे ते विचित्र हेडगिअर्स आठवतात आणि वाटतं की हे काय आहे, म्हणजे हे जर फॅशन असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला जायचंच आहे कशाला. परंतु फॅशन फक्त तितकीच लिमिटेड नाही आहे. फॅशन ही एक अशी गोष्ट आहे जी आज एक कॉमन टू कॉमन माणूससुद्धा वापरतोच. म्हणजे तुम्ही एखाद्या शोरूममधून किंवा तुम्ही एखाद्या स्टोअरमधून एखादं स्वतःला आवडलं म्हणून एखादं शर्ट विकत घेता, तीही कोणीतरी एखाद्याने निर्माण केलेली फॅशनच असते. त्यामुळे फॅशन ही एक अशी गोष्ट आहे जी खूप मोठ्या प्रमाणात समाजाने ॲक्सेप्ट केलेली असते. आपण ज्या गोष्टीकडे बघतो ते नेहमी फक्त थोड्याशा वरच्या कॅटेगरीकडे बघत असल्यामुळे आपल्याला असं वाटतं की एखाद्या सक्सेसफुल माणसाने काही केलं म्हणून ती फॅशन, असं नसतं. फॅशन हा एक खूप मोठा व्यवसाय आहे. हा एक म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर 3,500-4,000 कोटीच्या आसपास याचा टर्न ओव्हर आहे फक्त इंडियामध्ये. त्यामुळे या ह्याच्याकडे व्यवसाय म्हणून बघणं, नुसतं फॅशनकडे ग्लॅमर म्हणून बघणं थोडंसं चुकीचं आहे. याच्याकडे जेव्हा आपण व्यवसाय म्हणून बघतो त्यावेळी मग आपल्याला याच्यातल्या सगळ्या संधी, याच्यामध्ये मिळणाऱ्या जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी, यामध्ये आपल्याला मिळणाऱ्या काम करण्याच्या संधी सगळं कळतं. तुम्ही काय सांगू शकाल की जे नवीन उद्योग सुरू करू इच्छितात किंवा या क्षेत्रामध्ये येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय संधी आहेत या क्षेत्रामध्ये आज? 2001 जेव्हा आम्ही सुरू केलं त्यावेळी फॅशनचं क्षेत्र, मी म्हटल्याप्रमाणे अनेक गैरसमज होतेच, ते हळूहळू काळानुरूप दूर होत गेले. आणि आता जसं जग ग्लोबलाइज होत चाललं आहे, जग एकमेकांशी इतकं जवळ प्रमाणात इंटरनेटमुळे म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा कनेक्ट होत आहे. युरोपमध्ये जी फॅशन आज येते ती दुसऱ्या दिवशी आपल्याला माहिती असते, इतकं जग जवळ आलं. त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संधी भरपूर आहेत, अगदी नॅशनल लेवललासुद्धा आणि इंटरनॅशनल लेवललासुद्धा खूप संधी उपलब्ध आहेत. यामध्ये तुम्ही जसे कोर्सेस आहेत किंवा जे ट्रेनिंग्स आहेत, अशा प्रॉपर ट्रेनिंग्स तुम्ही घेतल्या आणि ते ट्रेनिंग्स घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, तर अगदी फॅशन मर्चंडायझरपासून ते फॅशन कटिंग आर्टिस्टपर्यंत अनेक प्रकारचे जॉब याच्यामध्ये तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात. जाता जाता काय सांगाल की संदीप फाउंडेशन, संदीप युनिव्हर्सिटीबरोबर तुमचे आता टायअप झालेले आहेत आणि खूप मोठ्या स्केलवर तुम्ही ते काम करताय, त्याविषयी जरा अधिक सांगा. संदीप युनिव्हर्सिटीबरोबर टायअप होणं हा एक खूप मोठी घटना आहे इंडियन फॅशन अकॅडमीच्या या 15 वर्षाच्या कारकिर्दीमधली. कारण आत्तापर्यंत आम्ही फक्त डिप्लोमा कोर्सेस ऑफर करू शकत होतो आणि ज्या इन्स्टिट्यूट, ज्या युनिव्हर्सिटीज डिग्री कोर्सेस सध्या उपलब्ध करून देतात त्या युनिव्हर्सिटी बरोबर काम करण्यासाठी मी इतका कधी कम्फर्टेबल स्वतःला फील केलं नाही. कारण ते मोस्ट ऑफ द टाईम ते डिस्टन्स एज्युकेशन हा प्रकारात ते मोडलं जायचं, म्हणजे फक्त युनिव्हर्सिटीची एक्झाम द्यायची आणि ती डिग्री घ्यायची. पण संदीप युनिव्हर्सिटीबरोबरचा टायपच हा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. कारण संदीप युनिव्हर्सिटीने त्यांच्या नाशिकच्या कॅम्पसमध्ये आपल्याला साधारण 1,000 स्क्वेअर फीटची जागा प्रोव्हाइड केलेली आहे
आपला संपूर्ण सेटअप करण्यासाठी ते आपल्याला मदत करतात आणि तो सेटअप कम्प्लिटली इंटरनॅशनल लेवलचा सेटअप असणार आहे. त्यामुळे आपण यावर्षी BSc इन फॅशन डिझायनिंग, त्यानंतर MSc इन फॅशन डिझायनिंग, त्यानंतर MSc इन ब्युटी कॉस्मेटॉलॉजी आणि BSc इन ब्युटी कॉस्मेटॉलॉजी असे सगळे डिग्री कोर्सेस त्यांच्याबरोबर आपण लॉन्च करतो आहे. हे करत असताना तुमचं LNT बरोबर पण टाय झालेलं होतं, ते काय आहे? आमची एक ट्रस्ट आहे महाराष्ट्र कला शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून, त्याच्या अंदर आम्ही सोशल इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट्स करतो आणि त्या सोशल इनिशिएटिव्ह प्रोजेक्ट्सला आम्हाला CSR फंडिंगच्या अंडर लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांनी आम्हाला फंडिंग केली आणि या फंडिंगच्या आधाराने आम्ही साधारण वर्षाला 600 स्टुडंट ठाणे ब्रांचला, त्यानंतर 240 स्टुडंट आम्ही दादर ब्रांचला असे ब्युटिशियन, टेलरिंग आणि इलेक्ट्रिशियन या विषयामध्ये त्यांना ट्रेन करतो आणि त्यांच्याकडून कुठली फीज आकारली जात नाही. हे सगळे कोर्सेस जे गरजू विद्यार्थी आहेत किंवा गरीब विद्यार्थी आहेत आणि असे कोर्सेस जे फीज भरून करू शकत नाहीत अशा मुलांसाठी आम्ही ते कंडक्ट करतो. त्यासाठी मी लार्सन अँड टुब्रो पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचा खूप आभार. हे होते नितीन मगर. इंडियन फॅशन अकॅडमी त्यांनी चालू केली आणि गेल्या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये अक्षरशः 6,000-6,500 विद्यार्थ्यांनी, आणि हे फक्त विद्यार्थी ठाणे शहरातले किंवा महाराष्ट्रातले नाही तर देशभरातले विद्यार्थी इथे शिकून आजपर्यंत गेलेले आहेत, मोठे झालेले आहेत. एका मराठी माणसाने विचार केला होता की फॅशनच्या क्षेत्रामध्ये आपण यावं आणि ते शिकवावं, ते सुद्धा खूप अतिशय ॲक्सिडेंटली ह्या गोष्टी झालेल्या होत्या. मात्र एक बघितलेलं स्वप्न सत्यात कशाप्रकारे उतरू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नितीन मगर यांची इंडियन फॅशन अकॅडमी. सर आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.